नमस्कार, साधनाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी दलियाची खीर बनवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. हे मी घेतलं आहे एक वाटी दलिया, एक वाटी गूळ, एक वाटी दूध, अर्धी वाटी खवलेला नारळ आहे, काजू आणि बदामाचे काप आहेत, वेलचीचे ड्रॉप्स घेतले आहे, तुम्ही वेलची पावडर घेऊ शकता, आणि हे दूध आहे. आता आपण कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी ह्या दलियाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये हा दलिया घालून याच्यात आपल्याला दोन वाटी पाणी घालायचंय. थोडं कमी वाटलं तर आपण अजून टाकू शकतो याच्यात. मी तीन वाट्या पाणी घातलंय आणि आता आपल्याला कुकरमध्ये याला तीन शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. असा हा दलिया आपण शिजवून घेतला आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. आता गॅसवर मी हा पॅन ठेवलाय. याच्यात मी आता दोन तीन चमचे तूप घालणार आहे. गॅस आपल्याला सिमवरच ठेवायचा आहे. हे तूप गरम झालंय. यात आपण आता बदाम आणि काजूचे काप टाकून याला परतून घेऊया. थोडा गॅस सिम टू मीडियम करूया. आता हे काजू बदाम परतून झाले, याचा रंग पण चेंज झालाय. यात आपण आता शिजवलेला दलिया घालूया. याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता यात आपण खवलेला नारळ घालूया आणि परत परतूया. परतल्यावर छान याचा असा सुवास येतोय. याला जरा थोडस अजून परतून घेऊया, म्हणजे हे सगळं एकजीव होईल. आता आपण यात पाणी घालूया. अजून पाणी लागेल. एक वाटी मी आधी घातलेलं आहे पाणी. आता अजून एक वाटी पाणी घालते. याला व्यवस्थित एकजीव करून आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. आता याला उकळी आली आहे चांगली. यात आपण आता वेलची घालूया. व्यवस्थित मिक्स करून आणि आता गॅस थोडा मंद करून आणि गूळ घालूया. गूळ विरघळस्तोवर आपल्याला याला शिजवायचं आहे. त
तर या स्टेजवर आपल्याला वाटलं की बरंच घट्ट वाटतंय, कन्सिस्टन्सी आपण बघून घ्यायची याची आणि थोडा अंदाज घेऊन आणि हवं तर आपण याच्यात अजून पाणी घालू शकतो. आता याच्यात गूळ विरघळलाय पूर्णपणे आणि आपलं आता ही खीर एक प्रकारे अर्धीच्यावर तयार आहे. यात आपल्याला दूध घालायचं आहे, पण आत्ता सध्या या स्टेजवर आपण दूध नाही घालायचं आहे, कारण की गाळ झाल्यावर जे दूध आहे ते पूर्ण आटून खीर अगदी घट्ट होऊन जाते. म्हणून अगदी आयत्या वेळेला जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं आहे तेव्हा दूध घालून आपल्याला त्याला सर्व करायला पाहिजे. ही खीर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, 8-10 दिवस चांगली राहते. आयत्या वेळेला जेव्हा आपल्याला हवं तेव्हा काढून दूध घालून आपण सर्व करू शकतो. पण इथे आपल्याला आता पूर्ण रेसिपी करायची आहे, व्हिडिओ दाखवायचा आहे, म्हणून मी यात आता दूध घालते. यात मी आता हे गरम दूध घातलंय. गाळ दूध घातलं तर खीर फाटायची शक्यता असते, कारण यात आपण गूळ घातलेला आहे. आता अशा प्रकारे आपली ही खीर बनवून तयार आहे. एकदम साधी, सोपी, पटकन होणारी आणि चवीला उत्कृष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे. तुम्ही पण याला करून बघा. तुम्हाला आवडली तर जरूर जरूर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. अशाच एका नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत